विश्वासघातकी कोण हे मतदार संघातील जनतेला ठाऊक. महेंद्र तुर्वे घाबरलेत, राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांचा हल्ला बोल. राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र तुर्वेंचा खरपूस समाचार घेतला आहे. शिवसेनेने उमेदवारी न दिल्याने शेका पक्षातून उमेदवारी लढवली, पुन्हा शिवसेनेत आले. शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाल्यावर बंडखोरी करत शिंदे गटात गेले, त्यामुळे विश्वासघात करणारे कोण हे जनता ओळखून आहे असा हल्ला बोल करत घाबरल्यामुळे महेंद्र तुर्वे चुकीची विधानं करत असल्याची जोरदार टीका सुधाकर घारे यांनी केली आहे. महायुतीत अनेक घटक पक्ष आहेत, प्रत्येक पक्षाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे, तशा पद्धतीने सारे काम करत आहेत. माझ्या पक्षावर माझा विश्वास आहे, विधानसभेची उमेदवारी मलाच मिळेल असा ठाम विश्वास सुधाकर घारे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे. शिवसेनेने उमेदवारी न दिल्याने शेका पक्षातून उमेदवारी लढवली, पुन्हा शिवसेनेत आले. शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाल्यावर बंडखोरी करत शिंदे गटात गेले, त्यामुळे विश्वासघात करणारे कोण हे जनता ओळखून आहे असा हल्ला बोल करत घाबरल्यामुळे महेंद्र तुर्वे चुकीची विधानं करत असल्याची जोरदार टीका सुधाकर घारे यांनी केली आहे. कशाला बोलतायत त्या आमदारांनी पहिलं क्लिअर करणं गरजेचं आहे. 2014 शिवसेनेने तिकीट दिलं नाही तेव्हा त्यांनी शेका पक्षात जाऊन उमेदवारी लढवली. त्यानंतर परत ते तिथे निवडणुकीला हरल्यानंतर परत शिवसेनेमध्ये आले. त्यानंतर परत त्यांना 2019 शिवसेने पक्षाने तिकीट दिलं, उमेदवारी लढवण्याचं काम, उमेदवारी निवडून आणण्याचं काम केलं. तिथून शिंदे गटामध्ये जाण्याचं काय, त्यांनी शिंदे गटात जाण्याचं, शिंदे गटात गेले. म्हणजे विश्वासघात कोणी केला आणि कोण करतोय हे दुनियाला जनतेला सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्यांनी अशी टीका करणं हे त्यांच्या सरकार शोभत नाही, कारण ते स्वतःच विश्वासघातके आहेत हे पूर्ण जनतेला माहिती आहे. त्यांच्या पायाखाली आता वाळू सरकले, ते घाबरलेत, त्यामुळे अशी ते वक्तव्य करत असतात. शिवसेनेच्या पक्षप्रवेश सोहळ्यात आमदार थुर्वे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर टीका केली होती. सुधाकर घारे यांनी या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष मनीष यादव, माजी नगरसेवक तुकाराम साबळे, माजी उपनगर अध्यक्ष रमेश जाधव, युवक शहर अध्यक्ष कल्पेश थुरकुडे, कर्जत तालुका युवक अध्यक्ष स्वप्नील पालकर, खोपोली शहर महिला अध्यक्षा वैशाली जाधव आणि पदाधिकारी उपस्थित होते. संदीप ओवाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. CCTVची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926169 12 72 76 47 38 54.